नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एंड युअर आर्ट चॅनल. तर आता पाहणार आहे इंग्लिशचं क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट. सेकंड टर्म फर्स्ट टर्मला सेम आहे, इथं 8वी. मार्क्स आहे 50. क्वेश्चन नंबर 1, लँग्वेज स्टडी हा एनी 5 याचे तू करायचे. 5 मार्कला आहे लँग्वेज स्टडी. क्वेश्चन नंबर 1 मधील सब क्वेश्चन 1, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग द करेक्ट लेटर. तुम्हाला दोन वर्ड्स दिले असतील, त्याच्यात कम्प्लीट करायचे असतात. सेकंड, पुट द वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये तुम्हाला लिहायचे असतात. क्वेश्चन नंबर 3, पंकिट द फॉलोइंग. याच्यात काही वाक्यामध्ये चुकीचं असं वगैरे ते विरामचिन्ह वगैरे लावा. एक सेंटेन्स दिलं असतं अल्फाबेट, ते एकच एक्झाम्पल दिलं ते करत असतं. एक एक मार्कला आहे. क्वेश्चन नंबर 4, मेक टू वर्ड्स इच मिनिमम 3 लेटर्स युझिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड. क्वेश्चन नंबर 5, वर्ड राईट रिलेटेड वर्ड. एखादी वर्ड दिला असं शकतो. बघा, स्कूलचे रिलेटेड काय असेल ते लिहायचं, म्हणजे डस्टर, टीचर, एक्स्ट्रा. क्वेश्चन नंबर 6, राईट द एनग्राम ऑर कॉपी द सेंटेन्स. त्याच जसं सेंटेन्स असतं ते कॉपी करायचं. 7, क्वेश्चन नंबर 7, स्पॉट डेअर. याच्यात वाक्य म्हणजे काय चुकीचं आहे वगैरे ते ओळखायचं. आणि कम्प्लीट द 8वा क्वेश्चन, कम्प्लीट द वर्ड चेन कम्प्लीट करायची. सगळे एक एक मार्कला. क्वेश्चन नंबर 1 आहे. क्वेश्चन नंबर 2, हा सीन पॅसेज म्हणजे उत्तर आपलं पॅर याच्यातला आहे तो धड्यातला, म्हणजे टेक्स्ट बुक म्हणला. एक A1 सिम्पल क्वेश्चन येतात, कॉम्प्लेक्स ग्रामर, पर्सनल रिस्पॉन्स. क्वेश्चन नंबर 2, सीन द पॅसेज. हे सेमच फॉर्मॅट आहे. क्वेश्चन नंबर 2A हा 10 मार्कला आहे. क्वेश्चन नंबर 2B 10 मार्कला आहे. दोन प्रत्येकाला दोन मार्क्स आहे. क्वेश्चन नंबर 3, सीन पोईम बघून त्याच्यावर प्रश्न लिहायचे, प्रश्नांची उत्तरं द्यायची. क्वेश्चन नंबर थ्री ॲप्रिशिएशन ऑफ पोईम. तुम्हाला एक पोईम लिहिली असेल, त्याच्यावर ॲप्रिशिएशन लिहायचं. टायटल, पोएट, रायमिंग स्कीम, मॅसेज, थीम, आयडिया. तुम्हाला आवडली का ना आवडल्याची लाईन पोईमची. आणि अनसेन पॅसेज म्हणजे टेक्स्टबुकच्या बाहेरील पॅसेज येतो, त्याला 5 मार्क आहेत. त्याच्यात 5 क्वेश्चन A1, A2, A3, A4 त्यांना प्रत्येकाला एक एक क्वेश्चन आहे, एक एक मार्क्स आहे. क्वेश्चन नंबर 5, लेटर्स, डायलॉग रायटिंग, डिस्क्रिप्शन रायटिंग, इन्फॉर्मेशन ट्रान्सपरंट, टेक्स्ट रिलेटेड टॉपिक. हे नीट 1 out of 2 लिहायचे. क्वेश्चन नंबर 5B, ट्रान्सलेशन करायचे. तुम्हाला वर्ड दिले असेल ते मराठीत लिहायचे आपले मराठी भाषेत. आणि सेकंड क्वेश्चन, सेंटेन्स दिले असेल ते मराठीत लिहायचं. आणि प्रोहर म्हणजे मनी वगैरे वाक्यप्राची दिलेलं असतील ते मराठीत लिहायचं. असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज शेअर करा.